प्लाज्मा उपचार केल्यानंतर कोरोनाचे 19 रुग्ण दिल्लीमध्ये बरे झालेत. कुठला आहे हा आशेचा नवा किरण पाहूया. भारताला कोरोना उपचारात मोठं यश. प्लाज्मा थेरपीमुळे दिल्लीत 19 रुग्ण बरे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारात प्लाज्मा थेरपी ठरणार आशेचा किरण. दिल्लीमध्ये 19 रुग्णांवर प्लाज्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. हे सगळे कोरोनाग्रस्त आता ठणठणीत झालेत, त्यामुळे प्लाज्मा थेरपीचा जास्तीत जास्त वापर करता येईल का याचा विचार सुरू आहे. इसके लिए हमने रेड क्रॉस के अपने वॉलंटियर्स को कहा है कि वो जो कोविड से प्रभावित लोग हैं और जो ठीक होकर घर आ गए हैं उनको काउंसलिंग भी करें और उनको मोटिवेट भी करें ताकि वो अपना ब्लड डोनेट करें और उनके प्लाज्मा का इस्तेमाल कोविड के गंभीर हमारे मरीजों के लिए किया जा सके. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाज्मा थेरपी वरदान असल्याचा तज्ञांचा दावा आहे. तसंच व्हेंटिलेटरपेक्षा ही उपचार पद्धती कमी खर्चिक आहे. एक स्टेट में से एक कंप्लेंट आई कि उसमें कम डिटेक्शन हो रहा है. उनमें जो पॉजिटिव सैंपल्स थे आरटीपीसीआर के उनमें वेरिएशन बहुत ज्यादा है. चांगली प्रतिकार क्षमता आणि बऱ्या झालेल्या रुग्णांचे 2-3 आठवड्यानंतर रक्त घेऊन त्यातल्या अँटीबॉडीज वेगळ्या करणे म्हणजेच प्लाज्मा. हाच प्लाज्मा रुग्णाच्या शरीरामध्ये घातला जातो. चीनमध्ये आणि अमेरिकेत इटलीतही या थेरपीचा वापर करण्यात आलाय. प्लाज्मा थेरपीचे चांगले परिणाम देशात दिसतात. आता ही उपचार पद्धती आणखी वेगाने विकसित कशी करता येईल, सगळ्या रुग्णांसाठी ही थेरपी लागू पडेल का याबद्दल तातडीने विचार आणि अंमलबजावणी गरजेची आहे. नाशिकहून योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.